नमस्कार मंडळी, आज आपण एक रानभाजी घेऊन आलेलो आहो, कारण सध्या रानभाज्यांचा मौसम आहे, पावसाळा आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये ह्या रानभाज्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये उगवलेल्या सुद्धा आहेत, म्हणून या सीझननुसार आपल्या रेसिपी अपलोड होत आहेत। तर हा आहे पेवकंद, म्हणजेच पेव रानभाजी, याला पेवगा म्हणतात, केवकंद म्हणतात, पेव्याची भाजी म्हणतात, पेवटा म्हणतात, बऱ्याच नावाने ओळखला जाणारा हा पेव म्हणजेच पेवटा रानभाजी आहे। तर याची मस्त भाजी बनवतात, वेगवेगळ्या प्रकारे भाजी बनवतात, भजी बनवतात, याच्या पानाची भजीसुद्धा बनवतात आणि ही भाजी खायला अप्रतिम अशी चवीची भाजी आहे। तर आता मस्त याचे कोळे कोळे जे पानं आहे ते मी घेतलेले आहे, घरी आल्यानंतर पानं मस्त मागून पुळून बघून स्वच्छ धुवून काढलेली आहेत। बऱ्याच प्रकारच्या अशा रानभाज्या आहेत ज्याला आपण गवत समजतो, परंतु ह्या ज्या भाज्या आहेत ह्या काही भागामध्ये विकायला असतात आणि प्रामुख्याने ह्या भाज्या खाल्ल्या जातात। तर आता भाजी स्वच्छ धुवून काढलेली आहे, थोडीफार सुकलेली आहे आणि आता मस्त ती बारीक बारीक कापून घ्यायची। तर कापताना आपण जशी कच्ची केळी कापतो, त्याची साल काढतो तेव्हा जसे तार निघतात, त्याचप्रमाणे ही भाजी कापतानासुद्धा एकदम बारीक पातळ असे तार निघतात आणि कच्च्या केळींसारखाच याचा वास येतो। आता आपल्याला भाजीला काय काय साहित्य पाहिजे तर बघूया। मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे, 1/2 चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर, 2 कांदे, 8-10 लसूणच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, फोडणीला तेल। जिरे आणि लसूण जाळसर ठेचून घ्यायचं आहे। बेसन कमी जास्त आपल्याला लागलं तर आपण थोडंसं वाळू शकता। हे साहित्य घेऊन आपण आज मस्त असं हे सुकं बेसन या भाजीचं बनवणार आहोत। तर एका मोठ्या भांड्यामध्ये परातीमध्ये कापलेली भाजी टाकायची, त्यावरती बेसन पीठ टाकायचं, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, जास्त कुटलेलं लसूण, जिरं टाकायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे। भाजी ओलसर आहे, त्यात मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे बेसन आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं हातावर पाणी घेऊन पाणी टाकायचं आहे आणि कोरड कोरड छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त ओलं करायचं नाही, कारण पालेभाजी आहे, पालेभाजीलाही पाणी सुटते। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली भाजी जी आहे ते पूर्ण भिजून घ्यायची आहे, कालवून घ्यायची आहे। तर आता मी पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये 1.5 पळी किंवा 2 पळी तेल टाकायचं आहे। अशा काही भाज्या सुक्या असतात त्या आपण कांद्यावरती करतो, तर त्याला थोडंसं किंचित तेल जास्त घ्यायचं, कारण त्या भाज्या सुक्या असतात म्हणून आपल्या भांड्याच्या बुडाला लागू नये म्हणून थोडंफार तेल शिल्लक घेतलं तरी भाज्या चविष्ट लागतात। तेल तापल्यानंतर मी जिरं मोहरी टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे आणि कांदा टाकलेला आहे। कांदा जास्त भाजायचा नाही, मस्त आपल्या पॅनमध्ये असा पसरवायचा आहे आणि त्याच्यावरती भाजीचे मस्त असे मोकळे मोकळे करून गोळे टाकायचे आहेत। अशा प्रकारे बघा आपल्याला ही भाजी या कांद्यावरती पसरून घ्यायची आहे। ही भाजी कुठे मिळते? तर ही भाजी मुंबई साईडला तरी कधी बाजारामध्ये विकायला बघितलेली नाही, परंतु ही भाजी जंगलामध्ये ओसाड जागेवरती जंगलाच्या कडेला, म्हणजेच बघा एखादा रस्ता असतो किंवा ओढा असतो त्याच्या कडेला ही भाजी उगवलेली दिसते, कारण या भाजीचे कंद असतात आणि पाऊस पडला की लगेच याचे जे कंद आहे ते वरती येतात, म्हणजेच त्याला कोंब येतात आणि अशा प्रकारची झाडं उगवतात आणि याला सफेद अशी सुंदर फुलं येतात। तर ते फुलं यायच्या आधीच ही भाजी करायची असते। तर झाकण ठेवायचं, एक वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर भाजी मस्त खालची वर करायची। भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, परंतु यामध्ये जे आपण बेसन पीठ टाकलेलं आहे ते पूर्णपणे शिजायला 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून 2 ते 3 वेळा चेक करायचं आणि अशा प्रकारे भाजी शिजून घ्यायची। निसर्गाने दिलेला हा जो खजिना आहे तो भाज्यांच्या स्वरूपामध्ये, म्हणजेच रानभाज्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पावसाळ्यात मिळतो। तर अशी ही संधी आपण चुकवू नये, जर आपल्याला रानभाज्या मिळाल्या कुठल्याही असो ते आणाव्या, बनवाव्या आणि खाव्यात। आणि अशा प्रकारच्या रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल अवश्य बघावं। गरमागरम भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावायलाही ही भाजी खूप छान लागते।
जेवायला घेताना भाजीवरती वरून तेल घ्यायचं आणि भाजीचा आस्वाद घ्यायचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याबद्दल कमेंट करा. धन्यवाद मंडळी.